भारतातील शेतीला यंदा पावसाने आधीपासूनच ग्रहण लावले आहे, त्यामुळे चांगला पाऊस पडून मुबलक अन्नधान्य साठा करण्याचे अंदाज आता चुकणार असल्याचे साऱ्यांनाच लक्षात येऊ लागले आहे. एका बाजूला पाण्याची अवस्था बिकट होत असताना महत्त्वाचा खरीपाचा हंगाम फारसा हाताशी येणार नाही असे दिसते. परिणामी यंदाचा काळ शेतकऱ्याला फारसा सुखावह नाही, नाहीतरी तो क्वचितच न काही जणांनाच सुखावह असतो. त्यामुळे निसर्गाशी व येईल त्या स्थितीशी सामना करण्यासाठी भारतीय शेतकरी पुन्हा एकदा उभा ठाकणार आहे. त्यात सरकारच्या कुबड्या किती हातापर्यंत पोहोचतात हा नेहमीचा प्रश्न कायमचा आहे. पॅरा, खतांचा मुबलक साठा पडून आहे, ठीक ठिकाणी खते पोहोचलेली आहेत, पण ज्या भागात शेतकरी खते मागतो आहे तेथेच नेमकी ती पोहोचली नाहीत की काय? गेल्या वर्षासारखीच यंदाही अवस्था आली आहे. पाऊस पुरेसा पडला असता तर या आधीच खतांचे टूक लुटण्याच्या घटना घडल्या असत्या. आजही बाजारात युरियासारखी खते पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत. हे चित्र मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पुण्यातले आहे. इतरत्र तर बघायलाच नको. आपल्याकडे 70% शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्याकडे तोंड करूनच जन्म काढावा लागतो. हातात पैसा असला तरी खते नाहीत, बियाणे मिळाले तर खात्री देता येईलच असे नाही. पावसाने नंतर झोड घाई धरली तर पिकावर पडणारी कीड आटोक्यात आणताना त्याला पुन्हा नाकी नऊ येतात.